निलेश महाजन सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा तसेच राम पाटोळे सर आपण देखील यायचं आहे विनंती आयोजक सन्मान करायचा आहे पंचालच्या ठिकाणी सन्मान केला जाईल तर निलेश महाजन सर आणि राम पाटोळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे तर विठ्ठल कांबळे साहेब यांच्या शुभास निलेश महाजन साहेब आणि राम पाटोळे साहेब यांचा सन्मान केला जाईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तर विठ्ठल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते राम पाटोळे साहेब यांचा सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तर या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर बॅकबोन ऑफ एनी टुर्नामेंट त्यांचा नामालेख होणं खरं गरजेचं आहे तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पंचवीस हजार एक रुपये कैलासवासी नाना नामदेव पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं वैभव आहे या गावचं राजाराम नाना पाटील साहेब यांच्याकडून द वाईस प्रेसिडेंट ऑफ बार्कलेस यू एस ए कंपनी यांच्याकडून द्वितीय पारितोषिक पंधरा हजार एक रुपये एक वैभव आहे सरपंच ग्रामस्थ तावडे तुकाराम पाट्रंग पाटील साहेब सौजन्य कैलासवासी श्रीरंग नामदेव पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ जनाबाई श्रीरंग पाटील यांच्याकडनं पाहायला मिळत श्रीमती युट्यूब सौजन्य कैलासवासी ईश्वर बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ भगवान ईश्वरा पाटील आणि संजय ईश्वर पाटील साहेब यांच्याकडनं संघासाठी टी शर्ट सौजन्य आनंदा पाटील साहेब आणि संदीप पाटील साहेब आणि सर्व खेळाडू वर्गासाठी पेट पैठे ज्यांच्यामुळे पाहायला मिळत आहेत आनंद कलेक्शन फेटेवाले कोपर घेरणे यांच्या विद्यमानातून पंच सौजन्य माननीय श्री पांडुरंग पाटील साहेब असतील समालोचक सौजन्य विश्वासजी पाटील साहेब नाश्ता जेवण सौजन्य आनंदा पाटील तसेच सुनील पाटील आणि मंगेश पाटील साहेब यांच्या विद्यमानातून पाणी सौजन्य स्टंप सौजन्य राजाराम पाटील साहेब आणि अनिल किसन पाटील साहेब यांच्या विद्यमानातून चेंडू सौजन्य विश्वास पाटील साहेब आणि वासुदेव पाटील साहेब ग्राउंड सौजन्य तुकाराम पाटील साहेब असतील कृष्णा पाटील साहेब असतील आणि विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ तावडे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ही स्पर्धा

सर्जेराव साहेब यांचे देखील खूप खूप आभार असतील या स्पर्धेसाठी ज्यांना मौल्यवान सहकार्य त्यांचा आपल्याला लाभ लाईत तर यानंतर आपण मान सन्मानाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस समारंभ या ठिकाणी समर्पित केला जाईल धन्यवाद चला दोन्ही संघांना या ठिकाणी हंबल रिक्वेस्ट आहे चला विरळे संघ समोरच्या दिशेने या विरळे संघ समोरच्या दिशेने या थावडे संघ आपल्याला देखील विनंती आहे आपले जे काही खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करतो समोरच्या दिशेने या थावडे संघ चला संघ चला अप करा माफ करा देऊळवाडी संघ आहे नक्कीच देऊळवाडी संघ चुकीचे करेक्शन करतो देऊळवाडी संघ या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजक भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे श्री भैरवनाथ चषक दोन हजार तेवीस च हे पर्व पहिलं पर्व आहे सुरुवात नवीन नवीन आहे आहे ध्यास आणि या नवीन ध्यासा बरोबरच सर या ग्रामस्थांनी केलेला हा अठ्यास आहे आज शेवट मात्र अतिशय चांगला आहे या शेवटाकडे आपण जातोय तुम्ही पाहताय प्रत्येक मान्यवराच्या डोक्यावरती असलेला फेटा आणि कोल्हापूरची ही संस्कृती आहे आणि शाहूवाडी तालुका जर माहिती तर शाहू महाराज यांचं देखील आपण या ठिकाणी नाम उल्लेख करण्याचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण की शाहू महाराजांनी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन बाराबुलत जातीतील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक समाजामध्ये स्थान निर्माण दिलंय आणि शाहूवाडी तालुका त्यासाठी देखील ओळखला तो प्रत्येक व्यक्तीला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेच्या दरम्यान सन्मान मिळालाय या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या आयोजकांसाठी एकदा कडकडून टाळ्या आहोत या मित्रांनो आता मात्र चला विनंती आहे चला स्पीडअप करा सगळं बंद करा त्या ठिकाणी आता आपण प्राय डिस्ट्रीब्युशन कडे जातो या मान्यवरांना विनंती आहे आपण स्थान बनवा चला जाऊया वरती यायचंय आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते विनंती आहे सर्व मान्यवर सर्व खेळाडू वर्ग व्यासपीठाजवळ प्लीज आतापर्यंत तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सहकार्य केलं इथून पुढे देखील शेवटची मुवमेंट आहे द दिंग ऑन द केक मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेची तर यायच आहे व्यासपीठाजवळ विनंती आहे सर्वांनी यायचंय मान्यवरांनी उपस्थित व्हायचंय ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता एक शेवटच्या क्षणापर्यंत आपण आलोय आणि तिथपर्यंत तुमचं सहकार्य गरजेचं आहे तर प्लीज यायचं आहे व्यासपीठाजवळ चला मित्रांनो ही स्पर्धा या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूया स्पीड अप करतो चला शेवटच्या क्षणामध्ये पोहोचलोय या स्पर्धेमध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेमध्ये जवळ जवळ सोळा संघांनी संघांशिवाय ही स्पर्धा पूर्ण झालीच नसती ही स्पर्धा अस्तित्वात आलीच नसती आणि त्या संघांसाठी आम्ही या ठिकाणी नक्कीच कौतुक करू मात्र या व्यासपीठावरती मान्यवर पाहायला मिळालेत मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम या ठिकाणी आमंत्रित करतोय पहा या गावापासून जवळ जवळ चारशे किलोमीटरचं चा अंतर या व्यक्तिमत्वाने आमच्यापर्यंत कापलाय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आमच्या गावाचं हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये जात असताना आमची भेट तेवढीच महत्वाची आहे आणि ती भेट देण्यासाठी कुमार सर खऱ्या अर्थाने गावापासून अंतर कापलं गेलंय चारशे किलोमीटरचं चा अंतर आहे का कापलंय तर त्याच्यामध्ये देखील प्रश्न आहे कारण की माझा मी पहिला नागरिक आहे या गावाने मला निवडून दिलंय माझ्या गावातलं नाव ज्या ज्यावेळी पुढे येईल ना त्या त्यावेळी मी उभा राहील असं व्यक्तिमत्व सर्वात प्रथम आम्ही आमच्या गावचे सरपंच सन्माननीय श्री प्रमोदजी कदम साहेबांचं माफ करा आमच्या या गावचे सरपंच सन्माननीय तुकाराम पांडुरंग पाटील यांचा आम्ही सर्वात प्रथम या तुकाराम धोंडीबा पाटील साहेबांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतो या साहेब आपल्याला आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय सर्वात प्रथम आपण यायचंय व्यासपीठाच्या समोर आणि हा सन्मान आमच्या संघाचा संघनायक नितीनला विनंती करतो नितीन यायचंय नितीन नितीन आपण समोर यायचंय नितीन शुभ हस्ते संघाचा संघ नायक लिडिंग फ्रॉम फ्रंट आज याच्या कॅप्टनशिप मध्ये संघ विजयी ठरतोय सन्मान करायचा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ द्यायचंय तर या गावचं वैभव खऱ्या अर्थानं गावासाठी झटताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान ज्यांचं पाहायला मिळतं तुकाराम पाटील साहेब यांचा ठिकाणी सन्मान केला गेलाय त्यानंतर द्वितीय सन्मानाकडे आपण वळणार आहोत ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक पाहायला मिळतंय कैलासवासी नाना नामदेव पाटील साहेब यांच्या स्मरणात राजा नाना पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल यायचंही व्यासपीठावरती त्यांचे बंधू आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल प्रवीण नाना पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला के समीर नाना पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल दोन्ही यायचे मान्यवर आपल्या ठिकाणी सन्मान केला जाणाऱ्या आयोजकांतर्फे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ पुष्पगुच्छानी माहीची शाल देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित आता सन्मान केला जाईल कृपया आयोजक का सर्व कार्यकर्ते लायनिंगमध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचंय आपल्या प्रत्येकाच्या एकेकाच्या या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे द्वितीय पारितोषिक ज्यांच्या विद्यमानातून पाहायला मिळालाय पंधरा हजार एक रुपये तुकाराम करडुरंग पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल यायचा साहेब तुकाराम पांडुरंग पाटील साहेब आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे शाल देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी सन्मान केला जाईल यानंतर सर्व चषक सौजन्य ज्यांच्या विद्यमानाने पाहायला मिळत आहे श्रीरंग नामदेव पाटील साहेब कैलासवासी यांच्या स्मरणार्थ श्रीमती जनाबाई श्रीरंग पाटील त्यांचे सुपुत्र अनंता पाटील साहेब असतील अनंता पाटील साहेब अनंत पाटील साहेब विजय पाटील साहेब आणि राकेश पाटील साहेब यायचं आपला तिघांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल आनंद पाटील साहेब राकेश पाटील साहेब यायचा आपल्या ठिकाणी सन्मान केला जातोय तिघांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल तर या ठिकाणी सन्मान केला जातोय तर विजय पाटील साहेब यायचं आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल यानंतर युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कैलासवासी ईश्वरा भंडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान भगवान ईश्वर पाटील आणि संजय ईश्वरा पाटील साहेब तर कैलास यायचा आपण वरती आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल कैलास यांचा ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे यायचा आहे कैलास यांचा सन्मान केला जातोय यानंतर खऱ्या अर्थानं स्पर्धेचा प्रत्येक आकडे होती ती पूर्णपणे नोंदणी केली पूर्णपणे चौक कामगिरी ज्यांनी बजावली सकाळच्या सत्रापासून ज्यांचं मूल्यवान सहकार्य लाभलंय असे स्कोरर सर्जेराव साहेब यायचंय आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल सर्जेराव साहेब यायचा आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायाचे उपदार शाल देऊन एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सकाळच्या सत्रापासून प्रत्येक घडामोडीकडे लक्ष ठेवून स्कोरची भूमिका पार पाडली गेली त्यांच्या माध्यमातून त्यांचा येतो सन्मान केला जाईल तर स्कोरर यांचा ठिकाणी सन्मान केला गेलाय यानंतर युट्यूब लाईव्ह खेल चॅनल चेक ऑपरेटर यायचा आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल यायचा आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो युट्यूब चॅनल खेल या युट्यूब चॅनल माध्यमातून टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट क्रिकेट मध्ये पाहायला मिळाली आणि लाईव्ह जे प्रेक्षक उपस्थित होऊ शकले नाहीत अन्यत देशाबाहेरच्या देशांमधून देशा देखील सामने पाहिले गेले त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय तर साऊंड सिस्टम ऑपरेटर साहेब आपण देखील यायचं आहे साऊंड सिस्टम ऑपरेटर साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल सर यायचं आहे संजय संजय साहेब आपण आहे संजय साहेब यायच आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे चे अध्यक्ष संजय पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान प्रशांत पाटील साहेब प्रशांत पाटील साहेब यायचंय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे प्रशांत पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल यानंतर उपाध्यक्ष धनाजी पाटील साहेब धनाजी पाटील साहेब यायचा आपला देखील सन्मान केला जाणार आहे अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे यायचं आहे प्लीज प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि माहिती उपदार शाल देऊन अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल यानंतर धनाजी पाटील साहेब यायचा आपण व्यासपीठावरती धनाजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल धनाजी पाटील साहेब यायचा आपण व्यासपीठावरती आपला देखील सन्मान केला जाणार आहे तर धनाजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तित्व आहे या क्रिकेट स्टेशनसाठी झटताना सातत्यपूर्व पाहायला मिळत आहे आणि जिथे जिथे मौल्यवान सहकार्य त्यांच्या माध्यमातून देता येईल त्या त्या ते ठिकाणी प्रत्येक आयोजनाला देताना पाहायला मिळालेलं व्यक्तित्व आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय तसेच सचिव अशावडी तालुका क्रिकेट असोसिएशन रोहित पाटील यायचं आहे रोहित पाटील व्यासपीठावरती यायचं आहे रोहित पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे रोहित पाटील आपला सन्मान केला जाईल रोहित चव्हाण साहेब क्षमस्व असेल रोहित चव्हाण साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय नक्कीच पहा अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आमचे मारेचे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत खऱ्या अर्थाने मान्यवर ज्यावेळी व्यासपीठावरती येतात ना तर कोणते शब्द वापरावे याच्यामध्ये काही सुचत नसतं शब्द सुमनांनी तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी ही पहिली स्पर्धा आहे ना कोणताही पाऊल आपण पुढे टाकतो पहिलं पाऊल घरामध्ये ग्रहलक्ष्मी ज्यावेळी येते त्यावेळी तिचं पहिलं पाऊल आणि एखादी स्पर्धा आपण पहिल्या पाऊलने पुढे टाकतो ती कायमस्वरूपी लक्षात राहते आज तुम्ही या असोसिएशनच्या अंतर्गत ही पहिली स्पर्धा खेळवली आणि या स्पर्धेमध्ये आलेले मान्यवर खऱ्या अर्थाने सर म्हणून आम्ही त्यांना ओळखतो संपूर्ण विभागामध्ये त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांनी या ठिकाणी दोन शब्दाचं मार्गदर्शन करायचंय सन्माननीय कृष्णा पाटील सर आपल्याला मी विनंती करतो आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दोन शब्दाचं मार्गदर्शन करावा हॅलो एक दोन मिनटं मी बोलणार आहे सानपाडा या ठिकाणी या ठिकाणी भव्य भैरवनाथ स्पोर्ट थावडे याच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा पार पडत पाडलेले आहे वास्तविक ही स्पर्धा अशा पद्धतीने असते आम्हाला प्रथमच साहेब समजलं वास्तविक ह्या स्पर्धेबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खूप बोलता येईल परंतु या ठिकाणी गाववाले थावडेगावचे ग्रामस्थ वास्तविक सरपंच या स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतः डान्स केला हे या स्पर्धेचं खरं कौशल्य असं मला म्हणावं लागेल कारण गावामध्ये डान्स करता येत नाही तेवढा डान्स सरपंचाने केला वास्तविक या ठिकाणी गावामध्ये स्पर्धा भरवणं फार सोपं आहे पण मुंबईसारख्या शहरामध्ये स्पर्धा भरवणं फार अवघड गोष्ट आहे तरीसुद्धा ही आमची सर्व मुंबईची मंडळी बघितली गावात आल्यानंतर वाटत नाहीत एवढं मोठं कौशल्य त्यांच्याजवळ आहे कैलास असेल सर्व टीम असेल परंतु हे कौशल्य बघून आम्ही पूर्णपणे भारावून गेलो वास्तविक ह्या नियोजन आमच्या मंडळासाठी गावच्या वतीने आपण सर्वांनी टाळे वाजवा त्यांच्यासाठी आणि मला सांगायचं आहे की या ठिकाणी जो काम करतो जो पुढं लागतो तो एखादा चुकतो जो पुढं लागत नाही तो चुकतच नाही साजिक जो गाडी चालवतो त्याच ऍक्सिडेंट होत म्हणजे ज्या या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे ही पहिली स्पर्धा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडलीत त्यांनी एका दुसरी चूक एखादी होऊ शकते ते आम्ही सर्व गाववाल्यांनी किंवा यांनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आणि हे त्यांचा मोठीपण असायला पाहिजे आणि यासाठी मान पान ह्या गोष्टी गौण आहेत या, या मुलांच्या बघितलं की फार मोठा आनंद वाटतो आणि वास्तविक मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की यात हिरा कोण नियोजक म्हटले या ठिकाणी हिरा आहेत मोती आहेत आमच्या जवळ आहेत परंतु आम्हाला हिरे मोती कळले नाहीत आज हिरे मनोज कैलास प्रकाश हे हिरे आहेत आमचे आमचा आम्हाला त्यांचा सर्वांचा गर्व आहे गाववाल्यांच्यासाठी आणि मला सांगा असं वाटतं या ठिकाणी माणसाजवळ हा नम्रता हा भाग असावा लागतो पहिली गोष्ट या विद्या मुलाने आम्हाला सांगितलं की आपा तुम्ही पैसे देऊ नका पण आम्हाला चार पाच ग्रामस्थ या ठिकाणी आले पाहिजेत प्रत्येक गावचे ग्रामस्थ येतात आणि तुम्ही जर नसलात तर अवघड गोष्ट आहे मी म्हटलं एक हजार रुपये वाढवून देतो पण मला जुळायचं नाही आपा तुम्ही दोन हजार कमी द्या पण हजर राहिलं पाहिजे ही जी नम्रता आहे ना माझ्या गावच्या मुलांच्याकडे आहे त्यांच्यासाठी माझा सलाम आहे मी आता एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी स्पर्धा बघितली आनंद वाटला आणि असं काही वेळेला लघवीला आल्यागत बळणच व्हायचं धाकधूक धाकधूक वाढायची हे अशी आमच्या आयुष्यात कधी धाकधूक नाही पण ही स्पर्धा बघितलं की जरा असं एवढं मोठं प्रेम आमचं तुमच्यावरती आहे एवढंच मला वाटतंय आणि मी पूर्णपणे या ठिकाणी भरावून गेलो मी सर्व ग्रामस्थ गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं बोलतोय की ही स्पर्धा आमची जी तुम्ही पार पाडली नेत्रदीपक पार पाडली आणि आमचा तुम्हाला सलाम आहे इथून पुढे तुम्ही स्पर्धा भरवाल आम्ही तुमच्या या ठिकाणी सांगतो एक नंबरचं पारायण आमच्या शेवाडी तालुक्यात थावडे गावचं होतं एक नंबर शेवाडी तालुक्यात पारायण जर असेल तर थावडेच आहे एक नंबर क्रिकेट कुठं असेल तर नंबर थावडेचाच आहे काय पाहिजे आम्हाला अरे वास्तविक मला ज्यावेळेला आमचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आलो गोंडोल सॉरी रेठरेचे विद्यार्थी असतील कांडवणची मालगावची सर्व विद्यार्थी आले आमचं दर्शन घेतलं अ किती मोठं आम्ही पुंडे केलं म्हणायचं केवढे विद्यार्थी आम्हाला भेटलेत वास्तविक पारायणामध्ये एक नंबर आमचा असेल चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतोय त्या पद्धतीनं या ठिकाणी पुढल्या वेळा येणाऱ्या स्पर्धा सुद्धा एक नंबर करायच्या एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि गाववाले तुम्हाला तुमच्या आहेत एवढं मी सांगतो आणि माझं थोडक्यात या ठिकाणी मनोगत संपतो <laughs> सॉरी या ठिकाणी एक मुद्दा माझा राहिला मी नितीनला सांगितलं होतं प्रकाशला निवेदक कोण आहे तेवढं ते, ते पाठीमागच्या आपला एक नंबर आला होता तेच निवेदक ठेव हो। माझी रिक्वेस्ट होती आणि ते निवेदक या ठिकाणी मिळाले त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं एवढं बोलणं सोपं नाही अर्धा तास घेतला की माणूस कंटाळतो आम्हाला चांगला माहित आहे माहीत आहे परंतु हा सतत मेंबर बोलत होता याला सुद्धा माझ्या गावच्या ग्रामस्थाच्या वतीनं सलाम करतो आणि पुन्हा एकदा आमच्या गावाला तुम्ही या अशी टूर्नामेंटला विनंती करतो <laughs> हा अतिशय चांगल्या थोडक्या शब्दामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलंय मात्र म्हटलं जाताना त्यांनी या ठिकाणी एक उल्लेख केला की आमच्यामध्ये कोण पहिला चुकतो म्हटलं म्हटलं जाताना ठेच ही ना छोट्याशा दगडाने लागते मात्र डोंगर चढायसाठी खूप कष्ट करावे लागतात डोंगर चढायचा आहे आणि डोंगरावरती चढण्यासाठी थावडे संघ सज्ज झालेला आहे त्याच्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी कौतुक करेन आता मात्र जाऊया अशी एक व्यक्तिमत्व आहे अमेरिकेपर्यंत जाऊन पोचली आहे आणि खऱ्या अर्थाने आज जर आम्ही चर्चा करतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चर्चा करत असताना रोख रक्कम पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक तर दिलेलं आहे मात्र का दिलंय मात्र सातत्यपूर्ण आम्ही समालोचन करत असताना आम्ही पाहिलंय त्यांची जी आत्मीयता आहे ना या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या वडील आहेत जे आज कैलासवासी आहेत आणि जर पाहिलं गेलं तर नाना सा, नाना ज्ञानदेव पाटील साहेब यांच्या स्मरणामध्ये त्यांचे तीन बंधू आहेत खऱ्या अर्थाने त्यांची नावं आपण या ठिकाणी नक्कीच उल्लेख करावा लागेल नक्कीच सर्वात प्रथम आपण व्यासपीठावरती आपल्या हो मी तीनच मुलं म्हटलं सर तीन मुलगे आहेत त्यांचे आणि भाऊ आहेत बंधू आहेत आणि तीन बंधू जर पाहिले गेले तर समीर नाना पाटील आहेत आणि खऱ्या अर्थाने राजाराम पाटील बघा मध्ये एक मोठी कंपनी आहे मोठ्या कंपनीवरती असताना वाईस प्रेसिडेंट आहेत म्हणजे छोटी गोष्ट नाही तुमचा अभिमान आहे तुमच्या गावचा एक व्यक्ती युएस मध्ये देखील टंका पिटतोय त्यांच्यासाठी आपण या व्यासपीठावरून खऱ्या त्यांनी बक्षिसांची तर लयलूट केली आहे मात्र त्यांचे बंधू या ठिकाणी आमच्या समेत जोडलेत प्रवीण नाना पाटील आहेत प्रवीण नाना पाटील यांना मी विनंती करतो प्रवीण नाना आपण समोरच्या दिशेने या या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा झाली आहे अनेक खेळाडू तुम्ही पाहिलेत मात्र आज या स्पर्धेमध्ये समोर दोन संघ आहेत या दोन संघ आहेत संपूर्ण शाहूवाडी तालुक्याला दोन शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे शेवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट मंडळाने जे सामन्यांचं जे आयोजन केलेलं आहे त्याशी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं ते आयोजन झालेलं आहे आणि आमच्या गावच्या मुलांनी असंच ह्याच्या ह्याच्या पुढे पण असंच करत राहावं हीच आमची अपेक्षा आहे सगळ्यांची आणि त्यांना जे काय त्यांना जे काय मदत लागेल तिने आमच्याकडे कधीही मागावं त्यांना आम्ही खारीचा वाटा द्यायला तयार आहे आणि आज माझे आमचे मोठे बंधू इथं उपस्थित नाही राहू शकले असले तरी त्यांच्या मनात पण गावाविषयी जी आत्मीयता आहे ती आत्मीयता असल्यामुळेच ते एवढे इनिशिएटिव स्वतःला घेऊन परत कार्यक्रमात वगैरे सहभागी होत आहेत आणि ह्याच्यापुढं कधी काही सहकार्य लागलं तरी कमिटीनं आम्हाला सांगावं हो। त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पहा अतिशय साप्या सोप्या साध्या पद्धतीमध्ये या व्यक्तिमत्वाने आपलं मनोगत व्यक्तिमत्व केलं आणि पहा समोरच्या दिशेने लाईन अप मध्ये बसत नाहीयेत एक नंबरच तर पारितोषिक दिलंय मी मागे राहीन मागून काम करेन असं पाठी मागे म्हणूनच म्हटलं जातं आमच्या गावचं बॅकबोन आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो बॅकबोन आहेत आता मात्र सकाळपासून थावडे संघाच्या खेळाडूंनी मात्र अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स केलाय मात्र या व्यासपीठावरती अशी एक रण रागिणी आहे ना ज्या रणरागिणीने उत्साह पाहिला अक्षरशः मला वाटलं जमिनीवरती ज्या पद्धतीने ते उठबस करत होत्या ना कुठे त्यांना त्रास होईल मात्र आई आहेत खरं आज त्या खेळाडूच्या आई आहेत माझ्या देखील आईप्रमाणे आहेत आज शिवसेनेचं खऱ्या अर्थाने सायन विभागांमध्ये एक चांगलं काम करतात आणि उपशाखा प्रमुख देखील आहेत ताईंना मी या ठिकाणी एक मिनटं लगेचच आपण दोन मिनिटाचं मनोगत या ठिकाणी पहा आज आपण या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात कशा पद्धतीने आज या स्पर्धेकडे पाहता दोन मिनट दोन शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करा सर्व मुलांना धन्यवाद, खूप चांगले खेळात आणि इथून पुढे भविष्यामध्ये असंच सर्वांनी चांगलं खेळावं आपल्या गावाचं आपल्या टीमचं नाव रोशन करावं हीच माझी भैरवनाथाकडे प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो एक छोटीशी गोष्ट तुमच्या लक्षात सांगतो इथे रनर राखीने आले तुमच्यावरती प्रेम दिलेला आहे आणि हेच खरं तुमच्या आईकडून मिळालंय तुमच्यासाठी हीच मोठी ताकद आहे आणि ज्यावेळी पाहत आज अनेक खेळाडू आहेत जे क्रिकेट साठी आहेत त्यांनी सर्व करियर सोडलंय मात्र शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मध्ये आम्ही पाहिलंय रविवार हा एकच दिवस पकडला जातो म्हणजे संडे साठी खेळाडूला एकत्रित आता मग अशी म्हटलं की हा गाव गावापासून गाव पण जपणारा गाव आहे गावापासून मुंबईपर्यंत अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये राहणारे खेळाडू आहेत कोण पालघरला राहतो कोण विरारला राहतो कोण पुण्याला देखील राहतो मात्र गावातील प्रत्येक खेळाडू एकत्र कधी येतो तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी शाहूवाडी तालुक्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो हेच खऱ्या अर्थाने ज्या आयोजक आपण अजितदादा असतील प्रशांत पाटील आहेत या जे पदाधिकारी आहेत यांनी ह्यांच्याबद्दल आपण देखील खऱ्या अर्थाने विनम्र आहोत आपण या संपूर्ण ग्रामस्थातील खेळाडूंना एकत्र आणलं आता मात्र आपण जाऊया या ठिकाणी काही सन्मान बाकी आहेत नक्कीच आमच्या समेत माझे साथी कॉमेंटेटर लगेच कम्प्लीट करतील तर या ठिकाणी Uh, समालोचन सौजना ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय विश्वास पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल विश्वास पाटील साहेब यांचा आपल्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे हा विश्वास पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे ना फिटनेस कोच आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येक मॅच मध्ये तुमच्या पाठीमागे उभे राहिले बक्षिसांचा वर्षाव केला विश्वास पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे त्यांचा फिटनेस वरती खूप प्रेम आहे त्यांनी देखील तुमच्यावरती खूप प्रेम दाखवलाय तर या नंतर चेंडू सौजन्य विश्वास पाटील साहेब आणि वासुदेव पाटील साहेब यायचं विश्वास पाटील साहेब आणि वासुदेव पाटील साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल तर विश्वास पाटील साहेब आणि वासुदेव पाटील साहेब चेडू सौजन्य ज्या बॉलच तुम्ही स्पॉन्सर्स आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय यानंतर युट्यूब सौजन्य ज्यांच्या आता मात्र जाऊया शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत मित्रांनो लक्ष द्या खेळाडूंना विनंती आहे ज्या समालोचकाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चार चांद आणलेत एक असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालंय आणि प्रवीणदा विनंती करतो आपण समोरच्या दिशेने या समालोचन करत असताना अनेक समालोचक भेटत असतात आणि आमच्या या स्पर्धेमध्ये आज एक जवळजवळ अडीच तीन वर्षानंतर एक योग आला कुमार भोर सोबत समालोचन करण्याची एक संधी मिळाली आहे कुमार भोर यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देतोय या सन्माननीय प्रदीपदा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय जोरदार टाळ्या हो होद्या कुमार साडी एक चांगले समालोचक उभरता सितारा पाहायला मिळालेत तर यानंतर खऱ्या अर्थाने ज्या आवाजाने प्रत्येक सामन्याचं सा विवेलन आकलन तुमच्यापर्यंत पोहोचवलं आकलन करताना प्रत्येक बाबमध्ये कुठेही ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या निसटतात प्रेक्षकांचं अटेन्शन असतं ते देखील काही वेळेस डायव्हर्ट होताना पाहायला मिळतं ते अटेन्शन देखील सिकिंग करण्याचं काम ज्यांनी केलंय असे आम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व व्हॉईस ऑफ के एस के आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई शैलेश जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे शैलेश जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल कारण खऱ्या अर्थानं जर आवाज पाहिला तर सर्वत्र घुमताना तुम्हाला पाहायला मिळतो त्या व्यक्तित्वाचा या ठिकाणी सन्मान आणि सातत्यपूर्व आम्हाला मार्गदर्शन देखील त्यांचं पाहायला मिळतं तसेच कॅमेरामॅन संदीप यायचं आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल कॅमेरामॅन संदीप संदीप पाटील यांचा सत्कार प्रवीण पाटील करते खेळ चालू असतानावेळी मी समालोचकांसाठी काही बक्षीस ऑफर केलं होतं ते मी आता त्यांना देत आहे नक्कीच या ठिकाणी एक व्यक्तीचा समा सन्मान करणं राहिलेला आहे ज्या व्यक्तीने या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकले खऱ्या अर्थाने उरमोडी विभागामधील साळीगावचे गावचे सुपुत्र आज पहा सातारा विभागामधील एक चांगलं व्यक्तिमत्व प्रशांत सावंत यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतो या प्रशांत आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल या स्पर्धेला खास आलेत कांदिवलीला राहतात आज मात्र या स्पर्धेला सन्मान करत असताना प्रशांत सावंतचा आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतोय मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतोय धन्यवाद आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या नजर कोणाचा जर या ठिकाणी मान सन्मान राहिला असेल तर क्षमा असेल कारण की खेळाडूंना बऱ्याच लांब जायचं असतं नक्कीच आपण जाऊया प्राईज डिस्ट्रीब्युशन कडे नक्कीच या ठिकाणी पहा एक कॉल येतोय तर या स्पर्धेमध्ये पंच सौजन्य ज्यांच्या विद्यमानातून पाहायला मिळतं असे पांडुरंग धोंडी पाटील साहेब यांचे पांढरुण पाटील साहेब यायचा आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल पांढरुजी पाटील साहेब आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचे सुपुत्र विकास पाटील साहेब यायचे साहेब आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचा स्वीकार करायचा आहे विकासजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल चला दोन्ही संघांना विनंती आहे समोरच्या दिशेने या चला आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता मात्र खूप झाला या लगेच समोरच्या दिशेने शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय या ठिकाणी आणखी एक सन्मान राहिलेला आहे नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्टम्प्स आणि संपूर्ण जेवण नाश्ता सर्व मिळालाय त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय आणि खऱ्या अर्थाने राजाराम यशवंत पाटील आणि त्याचबरोबर अनिल किसन पाटील अनिल किसन पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत पाणी देखील आम्हाला दिलंय जल म्हणजे जीवन आहे आणि जीवनाचं या ठिकाणी देण्याचं काम या दोन व्यक्तिमत्वाने केलंय तर या स्पर्धेमध्ये जे महत्वपूर्ण आयोजन केले राकेश पाटील आणि अनंत पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या संपूर्ण आयोजनामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळालंय तर त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं जर पाहिलं जॉब मध्ये एक हॉलिडे घेणं आणि दोन दिवस हॉलिडे टाकून काम केलंय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या कारण तुम्हाला देखील माहिती आहे जॉब पोझिशन वरती असणार हॉलिडे घेणं म्हणजे एक डोकेदुखीचं काम असतं बॉसला ते अप्लाय करा अप्लाय केल्यानंतर ते अप्रुव्हल घेणं आणि तो अप्रुव्हल घेऊन आपल्या गावासाठी आयोजनामध्ये कुठेही कमतरता बसणार नाही याची त्यांनी पूर्णपणे तंतोतंत काळजी घेतली आहे नक्कीच कुमार सर स्पर्धा जेवढी मोठी असते ना त्यावेळी अतिशय बारकाईने एखादं व्यक्तिमत्व राहून जात आहे खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाकडे मी ज्यावेळी पाहिलं ना काय उत्साह होता काय आनंद होता काय जल्लोष होता प्रत्येकाच्या डोक्यावरती जो आपण फेटा पाहतोय ना अर्थाने आमचे आनंद पाटील साहेब आहेत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो फेटेवाले आहेत आज मात्र या स्पर्धेमध्ये शिरकत करतायत साहेब मी आपल्याकडे येईन खऱ्या अर्थाने आपली जी आत्मीयता तळ तळमळ पाहिले ना त्याबद्दल आप नक्कीच आपण या ठिकाणी दोन शब्दाचं मार्गदर्शन खेळाडूंना देखील करायचं आहे मागच्या वेळी मी मॅच बघण्यासाठी आलो होतो ते, ते को बोनखोडीमध्ये तर त्यावेळेस भेटले हो, तर मुलं आमचे गावचे चांगले खेळत आहेत तर त्यांना बोललो आपल्या गावचं पण हे व्हायला पाहिजे टुर्नामेंट आणि काय असेल ते सहकार्य मी करेल आणि म ते हे करून मुलाने आमच्या भरवले टुर्नामेंट आणि उत्कृष्ट असे हे केले संघाने आणि हे आपले विजय मिळवला आणि आयोजक पण आणि टीमचं हे पण केलं ना पारितोषिक पण पहिलं मिळवल्याबद्दल सर्व टीमचा मी आभार मानतो अनुभव फार कमी आहे आम्हाला माईक वरती बोलण्याचा मात्र आमच्या गावच्या पोरांच्या मागे जी ताकद आहे ना ती ही ताकद आहे या ताकदीसाठी जोरदार टाळ्या उद्या हो मित्रांनो असे आयोजक ज्या ज्या वेळी तुमच्या पाठीमागे आजची स्पर्धा ही पंचवीस हजाराची आहे पहा शब्द आहेत शब्द अतिशय जपून वापरतोय येणाऱ्या काळामध्ये ही पन्नास ची नाही लाखाची नाही दोन लाखाची देखील होणार आहे कारण की आमच्या पाठीमागे आयोजक आहेत आणि का असू नये वा ही स्पर्धा गाजवली आहे आता मात्र कुमार आपण जाऊया शेवटच्या टप्प्यामध्ये फायनल मॅच मधला मॅन ऑफ द मॅच ठरलाय खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाने समुद्रातल्या लाटा हुसळवल्या आणि समुद्रामधली गहराई देखील पाहिली तो ठरलाय फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच नाव आहे सागर या प्लेअर ऑफ द मॅच तर सागर ठरतो या मॅच चा हिरो त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि सागरला विनंती करणारे आपण या ठिकाणी यायचंय ची मॅच होती मोक्याचा क्षण होता अंधाराचं सावट होत देखील थोडस काहीस संध्याकाळची पा ज्यावेळी सावट ज्यावेळी येतं त्यावेळी बॉल ट्रॅव्हल होत नाही त्यावेळी याने लांब असे षटकार पाहायला मिळाले तर दोन शब्द व्यक्त करायचे काय ती भूमिका होती काय कामगिरी तुला वाटलं होतं कामगिरी तंतोतंत पाळ पाडली आहे अंमलबजावणी रिस्पॉन्सिबल खेळ दाखवलाय आणि आपल्या संघासाठी नक्कीच काय म्हणशील या ठिकाणी मनोगत बोलायचं तर बोलायचं झालं तर हॅलो मनोगत बोलायचं झालं तर ही पाठीमागे असलेली ताकदच आहे ज्यांनी एवढं अंतर पार करण्याची ताकत दिली आणि त्यामुळे सगळे सगळे खेळ किंवा सगळी टीम आमची चांगला परफॉर्म करू शकते थँक्यू हा अतिशय थोडक्या शब्दामध्ये या खेळाडूने आपलं मनोगत व्यक्त केलं आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे हा सन्मान या स्पर्धेमध्ये सोळा संघांनी शिरकत केली मात्र ज्या खेळाडूने क्षेत्ररक्षण करत असताना जीवाची बाजी लागवली या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय दिलीप भाऊ पाटील यांना मी आमंत्रित करतोय दिलीप भाऊ पाटील साहेब आपण समोरच्या दिशेने या पहा ज्या खेळाडूने अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण केलंय नाव येऊ द्या मित्रांनो तुमच्या मधून नाव येऊ द्या काय नाव असेल एनिगेसेस नाही नाही हिते घेऊन जातोय विरळे संघाचा विशाल पाडील या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आता मात्र जाऊया स्पर्धा अतिशय जबरदस्त झाली या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाज ज्या संघाने जवळजवळ पंधरा संघ होते पंधरा संघामध्ये ज्या पद्धतीने चांगली कामगिरी केली चांगले विकेट्स त्याच्या नावावरती घेण्यामध्ये यश मिळवलं उत्कृष्ट गोलंदाज हा गोलंदाजाचा पारितोषिक देण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही आमंत्रित करतोय विनोदजी मराठी साहेबांना विनंती आहे या साहेब आपल्या शिब हस्ते आम्ही आणि विजयजी पाटील साहेबांना विनंती करतो या चला आता मात्र जाऊया बॉलर या स्पर्धेमध्ये स्विंग आउट स्विंग ऑफ स्विंग कोणी केला आणि यॉर्कर कोणी मारले आणि प्रश्न कोणी विचारले या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे नाव येऊ द्या पहा या ठिकाणी बाजी मारली वा पहा प्रश्न तुमचा चांगला होता मात्र थावडे संघाचा गोलंदाज आहे मनोज उत्कृष्ट बॉलर पहा संजय तर होताच रेस मध्ये मात्र बाजी या खेळाडूने मारली आहे पहा या ठिकाणी आम्ही शूज देणार आहोत या खेळाडूला शूज देखील या ठिकाणी द्यायचे आहेत या तर या ठिकाणी मनोजला देखील विनंती असणारे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत काय खेळ काय सी स्टेबिलिटी प्रोव्हाइड करताना जी गोलंदाजी तू दाखल केली आहे काय विचार त्यावेळी मनामध्ये आले असतील विचार एकच होता की माझ्या खांद्यावरती जी टीमने जबाबदारी दिली होती की आपल्या टीमचा स्कोअर जास्तीत जास्त समोरच्या टीमला थांबवायचा आहे आपल्याला स्कोअर मारून द्यायचा नाही आहे आणि तो जो होप दाखवला माझ्या टीमने माझ्या सगळ्या Uh, जे पण आम्हाला जे सपोर्ट करतात पहिल्यापासून किंवा आज आलेले जे पण मान्यवर हो आहेत त्यांनी जो आम्हाला सपोर्ट केला त्याच ह्याच्यामध्ये भावनेमध्ये आम्ही ते करण्यात यशस्वी पार पडलो म्हणूज तुझ्याकडे येईन ही स्पर्धा खेळतोय आज या स्पर्धेमध्ये स्वतःच नियोजन आहे आयोजन आहे समोर वैकुंठ वास खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना जिथे सर्व काही मिळतं हा जन्म पुन्हा होणे नाही आहे आणि आज हृदयामधून आलेली म्हटलं जातं ना माती आणि मातामध्ये फरक फक्त वेलंटीचा आहे माता आणि मातीमध्ये फरक फक्त वेलांटीचा आहे मातीतला खेळ गाजवला आहेस आता मात्र मातेसमोर गाजवला आहेस कशा पद्धतीने सांगशील या भावना जेव्हा पण आम्ही क्रिकेट खेळायला निघतो किंवा क्रिकेट खेळण्यासाठी आवर्जून कुठूनही येतो सगळ्यात प्रथम माझ्या आईचा आम्हाला खूप सपोर्ट असतो मलाही आणि माझ्या मोठ्या भावालाही आम्हाला एकाही गेम मध्ये रोखला जात नाही उलटा आम्हाला सपोर्ट केला जातो की तुम्ही या खेळा तुम्हाला हा खेळ आवडतो तुम्ही याच्यात पुढे जावा तर आई तुला खूप खूप साष्टांग नमस्कार तर नक्कीच मातेचं देखील सहकार्य पण करा सांगू ज्यावेळी मैदानावरती असतो आम्ही देखील ज्यावेळी समालोचन करतो ज्यावेळी आमचे आई वडील असतात त्यावेळी आमची देखील प्रदीर्घ अशी इच्छा असते की त्यावेळी आमचा सर्वोत्तम खेळ देवा आज काही वेळेस बर्डन देखील होतं तसं काही बर्डन तुला मैदानावरती कधी वाटलं होतं की आज खेळमध्ये क्रुशल मुवमेंट होती ज्यावेळी बॅटिंग देखील आली बॉलिंग देखील आली त्यावेळी काय सिच्युएशन मध्ये तुझ्या मनात काय विचार चालू होते मनात विचार एकच होता की आपल्यावर जबाबदारी दिलेली आपण पार पाडायची आहे आणि एक बेसिक क्रिकेट जो खेळायचा आहे तोच खेळायचा यशापर्यंत पोचवायचं थँक्यू तर हा होता या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मनोज साडे आता मात्र जाऊया कुमार सर बहा या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू होते अनेक खेळाडूने चौकार षटकार लगावले गेले सोळा संघ आपल्याला पाहायला मिळाले अनेक खेळाडूंनी चांगली फटकेबाजी केली मात्र जो वेगळा ठरलाय मी या फलंदाजाकडे पाहिले ना तर ज्यावेळी मला कोणीही प्रश्न विचारला तर शाहूवाडी तालुक्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज जर कोण असेल ना याकडे आम्ही बोट उचलू मात्र हा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय समीरजी पाटील सुनील पाटील आणि राजाराम पाटील साहेबांना विनंती करतो आपण मुख्य वरती या सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील राहिलाय कोण प्रश्न अतिशय तगडा आहे पहा दोन संघ आहेत नाव येऊ द्या हो यावेळी मात्र उत्कृष्ट फलंदाज ठरलाय भैरवनाथ था, स्पोर्ट्स थावडे या संघातील उत्कृष्ट फलंदाज नाव आहे भगवान देऊळवाडी संघाचा हा फलंदाज आहे एक चमचमती बॅट त्याला दिली जाईल वा भगवान माहित पहा ही चमचमती ट्रॉफी आहे भगवानकडे एक आपण येणार आहोत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उत्कृष्ट फलंदाज भगवान भगवान आम्ही तुमच्याकडे येणार आहोत ही स्पर्धा खेळता आहात पहा एक वेगळं आयोजन आहे अनेक स्पर्धा तुम्ही खेळलेत या आयोजनाबद्दल सर्वात प्रथम काय सांगाल आयोजन उत्कृष्ट असं होतं कारण सर्व मॅच चार ओव्हर आणि तीन ओव्हरचे झाले आणि अगदी वेळेत झालेत त्याच्यामुळे कमिटीचा आभार असंच <laughs> नियोजन करत राहावं पुढच्या ज्यांचे टुर्नामेंटीच या ठिकाणी आमचे एक का कार्यकर्ते आहेत त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही आलात आणि खरेखर पंचांनी जे तुम्ही पंच आणले होते ना या पंचांमुळे कार्यक्रम बरोबर टाइमा मध्ये झाला मित्रांनो लक्ष असू द्या आणि कमिटीचं देखील मी खूप आभारी आहे त्यांनी चांगले पंच आपल्याला या व्यासपीठावरती उपलब्ध केले मात्र भगवान तुझ्याकडे पुन्हा एकदा येईल भगवान या स्पर्धेमध्ये मला ज्यावेळी तू नव्हता एका एका टुर्नामेंटमध्ये मध्ये मी उल्लेख केला होता तुझा की भगवानचा बॅटचा फ्लो आहे ना तो काहीतरी ओवरच आहे आणि मी ज्यावेळी म्हटलं ना की तुम्ही तो कोहिनोर हिरा ठरू शकतो येणाऱ्या काळामध्ये भगवान हा चांगला स्टार क्रिकेटर बनू शकतो कशा पद्धतीने पाहतोस आपल्या फलंदाजीकडे फलंदाजी असं काय नाही आपल्या टीमसाठी खेळायचं एवढंच फक्त टीम कशी जिंकेल याकडे लक्ष सकाळी फक्त एक सांगेल सकाळी मला वडिलांनी फोन केला बोलले तू फायनल चांगला खेळ बस मिस्टर बोलले त्यांना काय बोलायचं ते नाही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मी अनेक ठिकाणी समालोचन केलंय मी अनेक बॅट्समन पाहिलेत अनेक प्रत्येकाचा एक स्टाईल आणि स्टान्स वेगळा असतो काही कॉपी कॅट करतात पण तुझी जी फलंदाजी पाहिली मी फर्स्ट टाइम शाहूवाडी क्रिकेट मध्ये आलोय आणि फर्स्ट टाइम ज्यावेळी सकाळीच्या पहिल्या सत्रामध्ये जो तू स्क्वेअर लेग मध्ये मी फक्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये किरण पवारला तो स्लॉक स्विप तसा मारताना पाहायला मिळाला त्याने पण देखील त्याला बेंड व्हावं लागतं या खेळाडूने स्टँडिंग पोझिशन मध्ये स्लॉक स्वीप लावून टाकला होता तर नक्कीच त्या शॉट मध्ये किती प्रॅक्टिस कि तुला मैदानावरती केली की ज्यावेळी तुला एवढा सगळा बिल्डअप मिळाला वेळ लागलाय प्रॅक्टिस असं काय नाही मंडे टू सॅटरडे वर्क आणि खाली संडे खेळायचं एवढंच प्रॅक्टिस असं काय नाही आमच्याकडे तर नक्कीच खूप खूप धन्यवाद असेल जाऊया पुढच्या समीकरणाकडे पहा मित्रांनो कोळशाच्या आतमध्ये ना हिराच असतो आणि तो हिरा कधी चमकतो ते पहा त्यांनी सांगितलंय वर्क वर्क असत कामामधूनच वेळ काढून म्हण लपलेला खेळाडू आहे काळामध्ये प्रवास चांगला आहे आता मात्र जाऊया या स्पर्धेतील ज्या खेळाडूने अतिशय जबरदस्त अशी कामगिरी केली आहे आमच्या स्कोर कडून आमच्यापर्यंत पर्यंत माहिती पोहोचले या स्पर्धेतील उत्कृष्ट खऱ्या अर्थाने मालिकावीर ज्याने गोलंदाजी चांगली केली फलंदाजी चांगली केली त्यासाठी आम्ही सर्वात प्रथम आमंत्रित करतोय आनंदजी श्रीरंग पाटील साहेबांना विकास पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतो या साहेब आपण समोरच्या दिशेने यायचंय आता मात्र प्रश्न उभा राहिलाय कोणता खेळाडू असणार आहे एनी केसेस या बाजूने देखील नाव येऊ द्या मालिकावीर माहितच आहे हो यावेळी मालिकावीर ठरलाय भैरवनाथ स्पोर्ट्स आयोजित थावडे चषकामधील भैरवनाथ चषक दोन हजार तेवीस चा मालिकावीर ठरलाय नाव आहे कैलास या कैलास ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर चमचमती ट्रॉफी आपण त्याला देणार आहोत तर मालिका विराचा किताब जर अनालिटिकल स्कोर काढला तर त्या स्कोर कार्ड मध्ये सगळ्यात जास्त पॉइंट मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला होता तो खेळाडू ठरतो या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा, चा मानकरी तर नक्कीच कैलास तुझ्याकडे दे देखील येणार आहे कारण मैदानावरती ज्यावेळी प्रत्येक खेळाडू मैदानावरती खेळतो एक स्वप्न असतं गावासाठी खेळताना सर्वोत्तम कामगिरी माझी असावी आज ती सर्वोत्तम कामगिरी खेळली आहे प्रत्येक मुवमेंटला तू मार्गदर्शन देखील देताना प्रत्येक खेळाडूला पाहायला मिळालाय तर नक्कीच या आयोजनामध्ये आयोजन देखील होतं आयोजक देखील होता त्यामध्ये देखील खेळ देखील चांगला दाखवलाय तर दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत या खेळाविषयी देखील आणि आयोजनाविषयी देखील पहिल्यांदा सर्व थावडे ग्रामस्थ तसेच आमच्या टीमचे बॅकबोन राजाराम पाटील नितीन पाटील आणि राकेश पाटील यांचे खूप खूप आभार यांनी खूप सपोर्ट केला आमच्या टीमला हे नियोजन करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे तसं माझं एवढं योगदान नाही या नियोजनामध्ये कारण मला पुण्यावरून नितीन प्रत्येक वेळ जमत नाही मी फक्त विकेंडला खेळायला येतो पण नियोजन अतिशय उत्कृष्ट झालं मॅचेस वेळ वेळेत टाइम बरोबर पार पडल्यात आणि मला वाटतंय की जे आपलं नियोजन जे व्यवस्थित वेळेत पाडलं या पार पडलं याच्यामध्ये सगळ्याच जे आपले जे सपोर्ट बॅकबोन आहेत आपल्या टीमसाठी आपल्या गावचे यांचे खूप खूप धन्यवाद तर नक्कीच बॉलिंग मध्ये तर तुझ्या धार पाहायला मिळाली होती पण जो सामना तू क्वार्टर फायनल मध्ये खेळला होता त्यामध्ये बॉलर जर पाहिले तर भन्नाट वेग बॉलर त्या संघाकडे देखील होते असा कुठला बॉलर आहे ज्याला फेस करताना तुला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागलाय मैदानावरती मला बॉलरचं नाव आठवत हो नाही पण मी ज्या बॉलरला तीन डॉट खाले तो वाटते मला पेस त्याचा चांगला होता मी तीन डॉट खाले त्या ओव्हरला तीन डॉट खाले मी मला तोच चांगला बॉलर होता नक्कीच आणि अशी कुठल्या वेळेस तुला हाट टाइम वाटला की जिथे तुला प्लेइंग मध्ये मैदानावरती राहणं गरजेचं पण तू मैदानानंतर बॅक बॅकअप होताना पाहायला मिळाला नक्कीच त्यामध्ये मनोजने एक चांगली केळी त्यावेळी ती साकार केली हा विश्वास तुझा होता पण ज्यावेळी बॅकअपवरती जेव्हा तू येतो मैदानावरती असतो त्यावेळी एक या सीमा या सीमाच्या बाहेर आणि सीमेच्या क्षणी असं काय नसते जायचं खेळायचं जिंकायचं एवढच असते आणि आपल्या टीम ला सपोर्ट करणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कोणत्या मोमेंटात कोणता प्लेयर खेळला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असते कारण कोणाचा गेम कसा आहे हे जाणणं खूप महत्वाचं असते कोण डिपेंडिंग डिफेंड हो, करतो कोण चांगले स्ट्रोक खेळतो हो कारण मला वाटतं मनोजला त्या वेळेला पाठवून हा सगळ्यात क्रुशियल मोमेंट होता त्या मॅचचा त्यामुळेच आम्ही या फायनलमध्ये पोहोचलो wow. त्यामुळे खूप खूप धन्यवाद मनोज <laughs> नक्कीच एक लीडरशिप क्वालिटी या ठिकाणी या खेळाडूने दाखवली जबाबदारी असेल तर ती सगळ्यांची आणि जर काही चुकीचं झालं तर तिथे मी कारणीभूत असू शकतो एक चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय नक्कीच कैलास तुझ्याकडे येतो सातत्यपूर्ण धनाजी पाटील साहेबांनी मला सांगितलं की जवळजवळ धनाजी पाटलांचे पन्नास कॉल आले असतील की सर तुम्ही कॉमेडी लॅन नितीनने सातत्यपूर्ण त्यांना परेशान केलं होतं मात्र नितीन या खेळाडू संघनायक आहे तुमचा बा हा सेमीफायनलच्या मॅचमध्ये जशा तसं उत्तर दिलं होतं त्याने त्याच्या मागे काय ताकद होती याबद्दल विचारेन मी नक्कीच तुला नितीन आमच्या टीमचा सपोर्ट पिलर सगळं काही आहे आमचा नितीन कारण तो प्रत्येक गेम मध्ये म्हणजे जरी तो बॅटिंग करत नसला किंवा बॉलिंग करत नसला तर कर सगळ्या जणांना एकत्र राहण्याचं काम तो सगळ्यात महत्वाचं काम करतोय ते खूप महत्वाचं आहे आमच्या टीम साठी एक इथे कंटिन्यू एकत्र सतत राहणं हे खूप मोठं मोठी गोष्ट आहे नक्कीच मी पाहिलंय नितीन झटत असतो नितीन संघ मला बॉटिंग बोलत नाही मला बॉलिंग मिळत नाही मला क्षेत्ररक्षण जरी मिळालं तरी देखील प्रत्येक खेळाडूला सुरुवात करत असतो आणि एकत्र आणणं ना एक लिडर क्वालिटीशी आहे ती क्वालिटी मात्र नितीन कडे नितीनला मी खरंच तुझं कौतुक करेन एक चांगला संघ नायक आहेस आणि एक चांगली तुम्ही संघ बिल्डप केलाय मागच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही अव्वल विनर होतात पहा याही वेळी विनर आहात मात्र हा सिलसिला चालू आहे तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये पहा तुम्ही जसे वरती जातल ना ज्या तुम्ही गुणतालिकेवरती वर जाल त्यावेळी तुमच्या विरुद्ध कट रचले जा जातील आणि मैदानामध्ये रचले जातील ज्या पद्धतीने तुमचा खेळ आहे ना त्या खेळाला तोडण्यासाठी कट रचले जातील आणि त्यावरती तुम्ही चांगली मात करा आणि येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देईन हा होता या स्पर्धेमधील मालिकावीर समीर नाना पाटील कडून एक भेट देखील दिली गेली आहे त्याचा स्वीकार करायचा आहे या द्यायचा आहे या ठिकाणी समीर दादा या तर आता आपण वळणार आहोत तब्बल सोळा संघ दाखल झाले दोन गट निर्माण झाले ए गट आणि बी गट आणि एक चांगली लढत संघर्षमय खेळी प्रत्येकाने खेळताना पाहायला मिळाली नक्कीच एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्या प्रेक्षक वर्गासाठी जो सकाळच्या सत्रापासून अजूनपर्यंत देखील सामन्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळालाय आणि या स्पर्धेमधील सेकंड प्राईज विनर उपविजेता संघ ठरलाय देऊळवाडी संघ आपण यायचंय सेकंड प्राइज तुम्हाला पाहायला मिळतंय विद्यमान माननीय श्री पंधरा हजार एक रुपये पारितोषिक सौजन्य श्री तुकाराम पांडुरंग पाटील साहेब यांचकडून आहे साहेब आपल्या शोभा असते या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे सेकंड प्राईजचा मानकरी ठरतोय देऊळवाडी संघ यायचंय सर्वांनी संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती असेल आपण सर्वांनी उभं राहायचंय या खेळाडूंचा सन्मान करायचा आहे सगळ्यांनी एकत्रित पारितोषिक द्यायचं आहे जिथे उभे आहात तिथून दिला तरी चालेल जिथे उभे आहात तिथेच थांबा आणि खेळाडू येतील चला या लाईन मध्ये या रोख रक्कम पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक उपविजेता संघ ठरलाय नाव आहे देऊळवाडी हॅलो तर या ठिकाणी एका व्यक्तित्वाचा नाम उल्लेख होणं गरजेचं आहे तब्बल सातारा वरून मालगाव वरून या ठिकाणी उपस्थित झाले प्रमोदजी कदम साहेब तर प्रमोदजी कदम साहेब यांचा सन्मान केला जाईल आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी एक घोषणा केली की इथून पुढे जे काही सहकार्य तावडे गावाला तावडे ग्रामस्थांना जे लाभेल त्यामध्ये मी माझं नक्कीच मूल्यवान सहकार्य देणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर सेमीफायनल फायनल मॅचमध्ये देखील त्यांचा उत्साह क्रिकेटसाठी असलेला एक निस्वार्थ प्रेम त्यांचं पाहायला मिळालंय तर प्रमोद कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तर प्रमोदजी कदम साहेब यांचा सा या ठिकाणी सन्मान केला जाईल तसेच विजय चव्हाण साहेब आपण व्यासपीठावरती आहे पाटण विभागातून असून या स्पर्धेसाठी प्रमोदजी कदम साहेब यांच्या समवेत आणि अपोजिट टीम असेल कुठलाही संघ असेल क्रिकेट या खेळासाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात होतं अशा व्यक्तित्वाचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचा त्यांनी स्वीकार आणि तसेच प्रशांत सावंत साहेब आपण देखील यायचं व्यासपीठावरती तर प्रशांत सावंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स तावडे ग्रामस्थ आयोजित श्री भैरवनाथ चषक दोन हजार तेवीस पर्व पहिलं होतं आणि सण देखील पहिला होता हो या वर्षाचा एक स्वप्न घेऊन तो संघ देखील खेळला आणि स्वप्न साकार करताना प्रथम पारितोषिक पाहायला मिळते पंचवीस हजार एक रुपये कैलासवासी नाना नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमन राजाराम नाना पाटील साहेब यांच्याकडून तब्बल पंचवीस हजार एक रुपयाचा पारितोषिक पाहायला मिळाले आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय थावडे संघ यायच व्यासपीठावरती मी विनंती करेल त्यांचे बंधू समीर पाटील साहेब आणि प्रमोद पाटील साहेब आपल्या शुभ असते या ठिकाणी आणि संपूर्ण मान्यवर आपण देखील सहभागी व्हायचंय ज्या क्षणासाठी आज प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यामध्ये रूप स्वरूपायला मिळालेत सर्वांनी यायचंय व्यासपीठावरती प्रथम पारितोषिकाचा मान करी ठरतोय द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट द अनप्लेएबल टीम आज पाहायला मिळाली अनडिफिडेबल टीम यायचंय या ठिकाणी प्रथम पारितोषिक दिलं जात आहे सगळ्या टीमनी यायचंय टीम मेंबर्स प्लीज एक फोटो कॅप्चर केला जाणारे या अनमेमोरेबल मुवमेंटचा या ठिकाणी फोटो कॅप्चर केला जाईल तर संदीपजी ठेके साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे तर या ठिकाणी जर कोणाचा मान सन्मान राहिला असतस्व असेल आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी असेल शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे देखील धनंजय पाटील साहेब असतील अजित पाटील साहेब असतील नितीन असतील आणि तावडे ग्रामस्थ ता या सर्वांचा आणि इतके संपन्न झाला असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र